आंबील ओढोतील अतिक्रमण हटविण्यासाठी आणि घर पाडण्यासाठी मोठा पोलीस ताफा लावण्यात आला होता। घरे पाडताना स्थानिक रहिवाशींनी मोठा आक्रोश करत विरोध प्रदर्शन केलं होतं। या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात उमटले आहेत। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पुणे महानगरपालिकेवर हल्ला बोल केला आहे। तसेच संबंधित बिल्डर यंत्रणा आणि आयुक्तांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। तसेच पोलीस आयुक्तांविरोधात मानवी हक्क आयोगाकडे जाणार असल्याचा इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने महानगरपालिकेच्या समोर ठिय्या आंदोलन करण्यात येणार होतं। पोलीस बंदोबस्त दिला जातो एकाच कारणावरनं की महानगरपालिका त्यांना कळवते की आम्ही असताना या ठिकाणी कारवाई करणार आहोत आणि उचित काही होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त दिला जातो। परंतु मी जे काही व्हिडिओ बघितले आहेत त्या व्हिडिओवरनं पोलीस डिपार्टमेंट हे पूर्णपणे घर पाडण्यामध्ये आणि त्याच्याच बरोबर लोकांना रोल प्ले त्याच्यामुळे पोलिसांना फक्त बंदोबस्त करण्याचा अधिकार आहे, तोडफोडीमध्ये करण्याचा अधिकार नाही। सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्र शासनाचा निर्णय आहे की जुलै अखेरपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड या भागामध्ये कुठल्याही अतिक्रमण पाडायचं नाही हा स्पेसिफिक निर्णय असताना पुणे महानगरपालिका किंवा कॉर्पोरेशन किंवा कमिशनर त्याचं उल्लंघन कसं करता हा त्याच्यातला भाग आहे। तिथे गृहमंत्री काय करतील याच्याबद्दल मला जरा शंका आहे, न्यूट्रल राहतील का याच्याबद्दल असणारा शंका आहे। पण मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी जर भेट दिली नाहीतर ईमेलद्वारे त्यांना असणारा ज्या कोणी पोलिसांनी कारवाई केली त्याची चौकशी करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी ती चौकशी त्या ठिकाणी करावी। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई हायकोर्टाचे एक जजमेंट दिलेलं आहे आणि ते अजूनही स्टँड आहे की घर कुणाचं अतिक्रमण असेल पाडायचं असेल आणि ते महानगरपालिकेला लागू होतं पोलीस डिपार्टमेंटला लागू होतं की सूर्योदय झाल्यानंतर घरं पाडायची आणि सूर्योदयाच्या अगोदर ती आसारा बंद करायची हा हायकोर्टाचा डिक्टम आहे। त्याच्याचबरोबर दुसरा डिक्टम आहे की पावसाळ्यामध्ये कोणालाही बेघर करायचं नाही अशी असणारी परिस्थिती आहे। एसआरएच्या योजनेअंतर्गत ज्याचं कोणाला SRA राबवायचं असेल एक कट ऑफ डेट आहे, ती 2016 ची कट ऑफ डेट आहे की त्या कट ऑफ डेटमध्ये तुम्हाला SRA मधलं योजना करायची असेल तिथली घरं बांधायची असेल तर त्याची सोसायटी करावी लागते, त्या सोसायटीमार्फत यादी करावी लागते, ती यादी SRAला सबमिट करावी लागते, मान्यता मिळते आणि मान्यता मिळाल्यानंतर सोसायटी आणि बिल्डर याच्यामध्ये एग्रीमेंट होतो। त्याच्या अगोदर बिल्डरला हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार नाही। या सगळ्या गोष्टींचा असणारा उल्लंघन करण्यात आलेला आहे। पुणे पोलीस कमिशनरला माझं असणारं आव्हान आहे की त्यांनी कोण कोणाच्या पाठीमागे आहे हे न बघता त्यांनी आठवड्याभराच्या आतमध्ये असणारा बिल्डरच्या विरोधातली कारवाई केली नाही तर कमिशनरचाच रोल हा एक्झामिन करण्यात यावा म्हणून असणारा ह्युमन राईट्स कमिशनकडे आम्ही असणारा अर्ज करणार आहोत आणि कोर्टामधली जी काही कारवाई होईल ती कारवाईला मग असणारा कमिशनरला फेस करावं लागेल कारण ही विल ऑल्सो बी मेड अ पार्टी टू दी कंटेम प्रोसिडिंग्स। चर्चा असे की अजितदादांच्या आदेशाने ही कारवाई झालेली आहे, ते मला कोणाचा आदेश आहे कोणाचं नाही हे माहीत नाही। जी कायद्याची परिस्थिती आहे लोकांच्या अधिकाराची परिस्थिती आहे मी त्या ठिकाणी मांडली। आता अधिकाऱ्यांना त्या सगळ्या याच्यामध्ये कारवाई करायची असेल आणि स्वतःवरती कारवाई करून घ्यायची असेल तर त्यांचे मोकळे आहेत आणि आम्ही हायकोर्टामध्ये कंटेम पिटिशन दाखल केल्याशिवाय या अधिकाऱ्यांच्या विरोधात राहणार नाही।
पण जेव्हा ही सगळी कारवाई होत होती तेव्हा पुण्याचे आयुक्त हे कोणाचेही फोन उचलत नव्हते. महापौरांनी तर हात सरळ झटकले होते की ह्या कारवाई आम्हाला माहिती सुद्धा नाही. प्रशासन कोणाच्या दबावाखाली काम करतंय हे महापौरांना माहिती नाही असं ते सांगतात. आणि दुसरीकडे ही कारवाई होण्या अगोदर महापालिकेमध्ये या संदर्भामध्ये बैठकही झाली होती. काही झालं असेल, माझं म्हणणं असेल की कायद्याच्या वरती कोणी नाही, आणि कायद्याच्या वरती कोणी नसेल तर मग त्यांना सरळ जर कारवाई करायची नसेल तर त्यांनी कारवाई फेस करावी. आता शेवटी सुप्रीम कोर्टाने सरळ सांगितलेलं आहे की तुम्ही जर अधिकारी म्हणून तुम्हाला ज्यांनी डायरेक्शन दिलेलं आहे ते डायरेक्शन तुम्ही फाईलवरती नोट केलं नाही आणि तुम्ही एखादी कारवाई केली तर तुम्ही स्वतःहून कारवाई केलेली आहे हा असायला सुप्रीम कोर्टाने डायरेक्शनच दिलेलं आहे खालच्या कोर्टाला की अधिकाऱ्याला राजकारणाच्या पाठीमागे हाईड होऊ देऊ नका, त्याला आम्ही अभय दिलेलं आहे. त्याच्यामुळे आता अधिकार कमिशनरनी ते ठरवायचं आहे की त्यांना असायला कंटेम्प पिटिशनमध्ये यायचं आहे की नाही यायचं आहे. त्यांनी कारवाई बिल्डरच्या विरोधात केली नाही तर आठवड्याभरामध्ये आम्ही असायला कंटेम्प पिटिशन दाखल करू. एस आर एचं जे आहे ते प्रत्येक ठिकाणी एस आर एवरती अशा प्रकारचे आरोप होतच आहेत. एस आर एचबद्दल काय माझं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये सुद्धा एस आर ए राबवलं जाते, तिथे कुठे कंप्लेंट्स आहेत? पण तिथे कंप्लेंट एवढंच आहे की डिले चाललेला आहे त्याच्या पलीकडे नाही. तिथे बेघर झालेल्याची एस आर ए कंप्लेंट नाही आहे, ती पुण्यामध्ये काय येते.